लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप असेल गट असेल अजित पवार गट असेल यांनी लोकसभा उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केलेली आहे भाजपकडनं वेगवेगळे सर्वे केले गट असेल वेग 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 के अजित पवार गट असेल यांनी देखील वेगवेगळे सर्व केले मात्र विदर्भातले अजित पवार गटांचे जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आधीपासनं अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी हे विदर्भात तीन जागा लढत होते लोकसभेच्या त्यामुळे त्यांना तीन जागा हव्या नेमक्या त्या तीन जागा कोणत्या आणि त्यासाठी त्यांचा नेमका काय निकष आपण जाणून घेऊया आपल्यासोबत अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते तुम्ही तीन जागेची मागणी केलेली आहे शिंदे गट असेल किंवा भाजप बघता किती तुम्हाला वाटतं की तुमची मागणी योग्य आहे नाही जसं तुम्ही म्हटलं की तीन जागा ज्या ऑलरेडी होत्या आणि आम्हाला जास्त हो नको तीनच जागावर आमचा क्लेम आहे त्याचं कारण असं आहे की तीन ज्या जागा आहे गोंदी आणि भंडारा पहिली जी जागा आहे आपल्याला माहिती असेल की मागच्या पंचवीस वर्षापासून ही जागा राष्ट्रवादीकडे आहे त्याचं कारण राष्ट्रवादीची ताकद तिथं जबरदस्त आहे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्ल पटेलजी त्या ठिकाणी सक्रिय आहेत दुसरी जागा आम्ही मागतो आहे गडचिरोली कारण तिथे कॅबिनेट मंत्री आहे बाबा आतरामजी आणि मोस्ट पॉप्युलर लीडर इन ट्रायबल आज अशी त्यांची ख्याती आहे आणि तिसरी जागा मागतो आहे वर्धा त्याचं कारण असं आहे की डिलिमिटेशन नंतर रामटेक आणि वर्धा हे मर्ज झालेलं आहे रामटेकचा जो भाग होता जिथे मी दोनदार खासदार होतो आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर होतो त्याचा एक भाग हा वर्धेला अटॅच झाल्यामुळे ह्या तीन जागाची आमची डिमांड आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आधीच्या ज्या तीन होत्या अमरावती बुलढाणा आणि गोंदिया त्याच्यामुळे तीन जागांची आमची डिमांड आहे दुसरं अमरावती आणि बुलढाण्याचा जो तुमचा क्लेम होता तो का सोडला मग तुम्ही बघा इलेक्शन इज अ गेम ऑफ विनिंग रेसमध्ये जो जिथं जिंकू शकतो त्या निकषावर ह्या जागा या ठिकाणी बसत आहे अननेसेसरी जागा म्हणून क्लेम करणं हा काही राष्ट्रवादीचा अजित पवारांचा प्रफुल पटेलचा किंवा माझा स्वभाव नाही आहे आणि जे काही आहे ते ऑन द बेसिस ऑफ मेरिट म्हणजे तीन जागा देण्यात यावं अशी आमची इच्छा आहे कार्यकर्त्याचं यासाठी फार मोठा आग्रह आहे पण यासाठी तुम्हाला भाजप तुम नेतृत्वाला तुम मनधरणी करावं लागेल तुम्हाला तुमच्या मागण्या त्या पद्धतीनं सांगाव्या लागेल तुम्हाला वाटतं का ते विदर्भात ज्या प्रकारे भाजपने आपली तयारी केली आहे आणि दहाही जागांवर त्यांचा फोकस आहे बघा ही डिमांड आहे की नाही शेवटी डिमांड ही निगोशिएशननी पूर्ण होत असते आणि निगोशिएशन ह्या इंडिया लेवलला किंवा टॉप लेअरला होत असतात हे माझ्या लेवलला किंवा महाराष्ट्राच्या लेवलला होत नाही कारण भाजप नॅशनल पार्टी आहे पॉवरमध्ये पार्टी आहे प्राईम मिनिस्टर त्यांचं आहे आम त्याच्यामुळे आमचं जे नेतृत्व आहेत टॉप लिडरशिप आणि बी जे पीचं जे इंडिया लेवलचं टॉप लिडरशिप आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचे प्रमुख लोक आहेत यांच्यासोबत मिळूनच हे ऑन द बेसिस ऑफ मेरिट त्या ठिकाणी ठरवल्या जाईल तुम्हाला अपेक्षा सकारात्मक तोडगा निघेल आहेत ना शंभर टक्के सकारात्मक तोडगा निघेल त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी शून्य आहे विदर्भामध्ये दहा जागाचं मी बोलतो आहे आणि महायुती ही नाईंटी पर्सेंट आहे एक महाविकास आघाडीचा काँग्रेसचा एम पी होता दुर्भाग्याने त्यांचा मृत्यू झाला आणि महायुती जर ताकदीने विदर्भामध्ये लढली तर पुन्हा महाविकास आघाडी ही शून्यावर राहील अशी परिस्थिती आहे आणि महायुतीच्या दहा दहा जागा निवडून येतील पण त्यासाठी शेअर हा प्रत्येक पार्टीला मेरिटप्रमाणे द्यायला पाहिजे आज राष्ट्रवादी पार्टीची जी ताकद विदर्भात आहे ती लक्षात येत नाही परंतु ज्या ठिकाणी मोस्ट पॉप्युलर लीडर ऑफ महाराष्ट्र अजित पवार ही मना आहे दुसरी स्ट्रेंथ पार्टीची अशी आहे की पार्टी फॉर ऑल अँड ऑल फॉर डे पार्टी ही पार्टी कुठल्याही कास्ट आणि रिलीजनला डिस्क्रिमिनेट करत नाही ही अमुक कास्टची किंवा अमुक भाषेची किंवा अधिक अमुक धर्माची पार्टी असं नाही आहे अक्रॉस दी कास्ट या पार्टीला भरभरून मतं मिळतात एक ऐलान जरी अजित पवारने सांगितलं की मै सबके साथमे हो वातावरण चेंज होऊन जाईल आणि मग ही जी व्होट बँकची ताकद आहे अजित पवार पार्टीची याचा फायदा महायुतीला होईल आणि सगळ्या सगळ्या अगदा जिंकल्या जातील हे होते अजित पवार गटाचे नेते त्यांनी विदर्भात तीन जागा अजित पवार गटाला मिळाव्या अशी त्यांची मागणी आहे चर्चेतनं पुढे निगोशिएशन करून काय निर्णय होतं हे पाकशेषष्टी ठरवेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे पण निश्चितच विदर्भातल्या तीन जागेवर अजित पवार गटाचा डोळा आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट